नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. उठा कालव्याच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे बहर उन्हात सिंहगड रोडवर पाणीच पाणी. महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराविरुद्ध 5000 विद्यार्थ्यांचा महामोर्चा. स्मशानभूमीत पाहायला मिळाले अस्थींचे ढी. आणि हिंजवडीमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा 7 वर्षाच्या मुलीवर बलात्काराने खून. मुठा कालव्याच्या भिंतीला सकाळी मोठं भगदाड पडलं, यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून परिसरातील घरात पाणी शिरल्याने अनेकांचं नुकसान झालंय. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला गुरुवारी सकाळी मोठे भगदाड पडले, यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने पाण्याची मोठी नासाडी झाली आहे. तसेच जनता वसाहत परिसरातील दांडेकर पूल परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल पाण्याखाली गेला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असून कालव्याचे पाणी सर्वे नंबर 130 झोपडपट्टीमध्ये शिरले असून मोठ्या प्रमाणात तेथे नुकसान झाले आहे. दांडेकर पुलाच्या येथील हा जो कालवा आहे तो अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात दांडेकर पुलाच्या इथे सर्वे क्रमांक 130 मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. आपण जर मागे पाहत असाल तर मोठ्या स्वरूपात इथं पाणी दिसत आहे. अनेकांच्या घरामध्ये हे पाणी घुसलेलं आहे. सकाळी 11 अचानकपणे पाणी येण्यास सुरुवात झाली आणि आता आपण पाहतो मोठ्या प्रमाणात इथं पाणी आहे. काही आपल्यासोबत रहिवासी आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या साधारणतः किती वाजता पाणी येण्यास सुरुवात झाली. 6:30 ना 6:30 पाणी सुरुवात झालेली आहे आणि पुरापेक्षा डेंजर परिस्थिती आज इथे झालेली आहे. काही लोकांचे फ्रीज, कोणाचे कपाट, कोणाची भांडी, लहान मुलांचे इतके हाल झालेले आहेत. यांनी सरकारची गंभीर दखल घ्यावी. मला कोणती कल्पना नव्हती अचानक पाणी येण्यास सुरुवात झाली. अचानक पाणी आलेले. सकाळची वेळ होती, तुम्ही म्हणजे मुलं शाळेत जाणं येणं, शाळेच्या गाड्या वगैरे फार आम्ही स्वतः अनुभवलेलं इथं. दांडेकर पूल सिंहगड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जातो. याच कालव्याची भिंत कोसळली. आम्हाला काय माहिती नव्हतं पाणी येणार आहे म्हणून बाहेर आली. म्हणजे आज पाणी आलं म्हणून बघितलं तर म्हणलं आपल्या घरात नाही येणार पाणी. घरात मग बाहेर असं पाय टाकतो तर पाणी घरातच घुसलं. नाश्ता करीत होतो, करत होतो, उपीट खात होतो, खाल्लं बी नाही. दोनच चमचे खाल्लं पाणी आलं. पोहतोय फ्रीज बी पोहतोय, बिस्तरा पोहतोय आमचा. तुला सांगते फ्रीज बी पोहतोय आमचा, सगळं वाहून गेले. 11 पाण्याला सुरुवात झाली. काय काय खूप म्हणजे पूर्ण घर पाण्यामध्ये गेलं. बाहेर निघताच आलं नाही आम्हाला. धरून धरून एकमेकाला सगळ्यांनी बाहेर काढले. आता सध्या कोण अडकलेले वगैरे आहे? आता नाही अडकलेलं. आणि घरात माणसं काढले आम्ही बाहेर. सगळं वाहून गेलं, आमचं काही राहिलं नाही. अचानकपणे 11 सकाळची वेळ असेना, सर्वजण निर्धास्त असताना अचानकपणे पाणी येण्यास सुरुवात झाली आणि या पाण्याने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. लोक सध्या कोणत्याही प्रमाणाची जीवितहानी इथं झालेली नाही असं सांगण्यात येत आहे. आता सर्व जे रहिवासी लोक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज पुणे. पाणी घुसलेल्या झोपडपट्टीमध्ये आपत्कालीन सेवा तब्बल 1.5 ते 2 तास उशिरा आल्यानंतर स्थानिकांमध्ये चांगला संताप झाला. दरम्यान मुठा कालव्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल असे महापालिकाकडून सांगण्यात आले आहे. महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार बंद व्हावा यासाठी पुण्यात आज आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोर्चा काढलाय. पुण्यात आज महापरीक्षा पोर्टलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत भव्य असा महामोर्चा काढण्यात आलाय. यात 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी महापरीक्षा पोर्टल म्हणजे गोल गोल झोल झोल, महापरीक्षा पोर्टल बंद करा अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकलाय. दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहूयात. महापरीक्षा पोर्टलमध्ये झालेल्या गैरकारभाराविषयी आमदार बच्चू कडू यांनी आवाज उठवला, मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. त्याविरोधात पुण्यात भव्य असा मोर्चा काढण्यात आलाय. आता आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहेत. सर, हे जे झालेलं आहे, अधिकाऱ्यांचं जो अधिकाऱ्याची जी उडवाउडीची उत्तरे देण्यात आली आहेत, काय सांगाल? खरं तर ह्या सगळ्या परीक्षा सरकारनं घेतल्या पाहिजे, त्या सगळ्या खासगी कंपनी घेत आहे, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. मला वाटतं बाकी आम्ही सगळं कलेक्टरला सांगू.
आपण पाहतो की भव्य असा मोर्चा निघालेला आहे आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ। महापरीक्षा देणारे स्टुडंट असतील अशा मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। मानवी नातेसंबंधात अनेकदा हेवेदावे राग दुरावा निर्माण होतो, त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते। अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चात ही संपत नाही। याचंच उदाहरण म्हणजे मृत्यूच्या पश्चातही काही लोक या कारणाने मृतदेह दहन केल्यानंतर अस्थीचं विसर्जन करत नाहीत। अशाच काही अस्थी सध्या वैकुंठ स्मशानात दिसून आल्यात। हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थी नदीमध्ये सोडणे बंधनकारक मानले जाते। त्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नसल्याचे सांगितले जाते। मात्र वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षापासून अनेकांच्या अस्थींची गाठोडी धूळ खात पडली आहे। या अस्थी अद्यापही मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। मानवी नाते अत्यंत गुंतागुंतीचे असे असं म्हटलं जातं। या नात्यामध्ये अनेकदा राग लोभ मत्सर पाहायला मिळतात, परंतु दुरावा येतो। परंतु हा दुरावा काही वेळा इतक्या पलीकडे जातो, त्याचं उदाहरण आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या वैकुंठ स्मशानभूमीत आहोत आणि आपण जिथे थांबलो आहोत ती म्हणजे अस्थी खोली आहे। इथं आपल्याला उदाहरण असं पाहायला मिळतंय ते म्हणजे मृत्यूच्या पश्चात नंतरही नातेवाईकांकडून या ज्या आपले नातेवाईक आहेत ते गेल्यानंतर त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यात येतं, ते अस्थी विसर्जित केल्या जात नाही आहे। काही कारणं असू शकतात, परंतु मृत्यूनंतरही त्यांच्या वाटेला उपेक्षा आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। हिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर सावडण्याचा कार्यक्रम असतो आणि जी अस्थी असते ती वाहत्या पाण्यात विसर्जित केलेली जाते आणि ती विसर्जित केल्यानंतर त्या जीवाला मुक्ती मिळते असं हिंदू धर्म सांगण्यात येतो। परंतु आता जर आपण इथे पाहिलं तर या अस्थिखोलीमध्ये अनेक अस्थी आपल्याला दिसतात आणि इथलच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते की कित्येक वर्षापासून त्या अस्थींचे जे कोणी नातेवाईक आहेत ते देखील या अस्थी विसर्जित करायला किंवा त्या घ्यायला आलेल्या नाही आहेत। काही अस्थी जर आपण पाहिल्या तर त्यामधील 5 ते 10 किंवा 10 किंवा 15 वर्ष उलटून गेलेल्या आहेत, त्यातल्या तारखा देखील दिसत नाही आहे। काळ्या लाल आणि पांढऱ्या फडक्यामध्ये ह्या अस्थी बांधलेल्या आहेत आणि अनेक वर्ष उलटून गेल्यानंतर देखील नातेवाईकांनी त्या विसर्जित करण्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत। वैकुंठ स्मशानभूमीतील अस्थी ठेवण्याची खोली समाजातील विदारक चित्र दर्शवते। मानवी नात्यामधील असंवेदनशीलता कोणत्या थराला जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण येथे पाहायला मिळते। वर्षानुवर्ष धूळखात पडलेली आणि झळमट्यांमध्ये गुरफटलेली अस्थींची गाठोडी पाहताना मन हेलावून जाते। माणसे इतकी निर्दयी कशी असू शकतात आणि अस्थी विसर्जना इतकाही वेळ आपल्याकडे नसावा ही तर खरी शोकांतिकाच आहे। स्मशानभूमीतील कर्मचारी काही वर्षानंतर वाट पाहून स्वतःच या अस्थींचे पाण्यात विसर्जन करून टाकतात। असे करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही अशी प्रतिक्रिया यावेळी काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे। असेच महानगरपालिकेचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत जे या वैकुंठ स्मशानभूमीची सर्व पाहणी पाहतात। एकंदरीत तुम्ही इथे काम करता, अस्थीची खोली आहे आणि एकदा म्हणजे मृत्यूनंतर ती जी राख असते ती इथे बांधली जाते अस्थी म्हणून, मग ती नंतर घ्यायला येतात लोक, असे किती उदाहरणं आहेत की जे अनेक वर्षानंतर घ्यायला चाललेले नाही आहेत। असे साधारण आपण मोजली तर साधारण 20 ते 25 अशा अस्थी आहेत की ज्या घ्यायला आलेली नाही आहेत, नागरिक घ्यायला आलेले नसतात। आणि काय आहे, आम्ही ते त्याची विल्हेवाटही लावू शकत नाही, कारण त्या अस्थी अशा अस्थी हा धार्मिक प्रश्न आहे, लोकांच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात, त्यामुळं आपण त्याच्या काही विल्हेवाट लावू शकत नाही। ते आम्ही असंच ठेवून देतो आणि ज्यांच्या आहेत ज्यांना न्यावेशा वाटतात ते वर्षांनीसुद्धा येतात आणि घेऊन जातात, त्यामुळं आम्ही विल्हेवाट लावू शकत नाही। आणि ह्या अशाच आम्ही त्यासाठी सेपरेट, तुम्ही पाहिला आहात, सेपरेट रूम बांधलेला आहे आणि तिथे आम्ही त्या स्टोअर करून ठेवलेले आहेत। जे अनेकदा जुने कपडे झालेले आहेत आणि त्या अस्थी ज्या आहेत खूप वर्षापासून, त्या साधारणतः किती जुन्या अस्थी आहेत इथे? साधारणतः ह्या अस्थी 10 ते 12 वर्षापूर्वीच्या आहेत, काही नागरिक आलेले नसतात। आणि असा बरेचदा घडतं की जो बेवारस कोण असेल तर त्याच्या परिसरातली लोक त्याचे दहन करतात, पण ते लोक त्यांना त्यांच्या धार्मिक कार्याचा काही संबंधच नसतो, कारण त्यांना बेवारस असल्यामुळं त्याचे खास असे कोणी नातेवाईक नसतात, त्यामुळं ती लोकही लक्ष देत नाही। त्यामुळंच हा प्रकार वाढतो की जे जास्तीचे जे पडले आहेत, जास्त दिवस झालेत घ्यायला आले नाहीत, ते अशा लोकांपैकीच आहेत, त्यामुळं आलेले नाही आहेत एवढंच। म्हणजे बेवारस आणि नातेसंबंधापैकी पण काहीतरी असेल ना? नातेसंबंधामध्ये असतात, पण मोस्टली नातेसंबंधवाले घेऊन जातात, ठेवत नाहीत। म्हणजे असं होऊ शकतं की घरामध्ये कण जे कलह असेल, काही त्यांचं मत काही म्हणजे दुःख वैयक्तिक मतभेद असतील,
तर कदाचित घेऊन जात नसतील ते, त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, परंतु बेवारसचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते देखील कोंडीत अडकलेले आहेत. ही जे एक धार्मिक विधी आहे त्यामुळं जे आस्थी कलश आहेत ते विसर्जित देखील करत नाही आहेत. त्यामुळे कित्येक वर्षापासून हे आस्थी जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे आस्थी जतन केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. हिंजवडीमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पिंपरी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 3 दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिंपरीमधील येचे मैदानावर आढळलाय. मृतदेह आढळलेल्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ही घटना सकाळी उघडकीस आली आहे. धनश्री गोपाळ पुणेकर असं मृतदेह आढळलेल्या मुलीचं नाव आहे. सोमवारपासून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या आईने अज्ञात आरोपी विरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या संबंधित यंत्रणांनी धनश्रीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. आज सकाळी तिचा मृतदेह पिंपरीमधील येचे मैदानावर लहान झुडपांमध्ये आढळलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करतायत. ऍक्च्युली 24/9 ही धनश्री गोपाळ पुणेकर 7 वर्ष राहणार रमाबाई नगर पिंपरी इथली मुलगी गायब झालेली होती. म्हणजे आम्हाला मिळालेलं तिच्या आईच्या फिर्यादीनुसार असं होतं की तिची आई आणि वडील दोघंही बाजारात गेले होते आणि ते पुढं गेल्यानंतर मागं जो तिचा काका होता त्यांना सांगितलं की मुलगी त्यांच्या मागंच गेलेली आहे, आईच्या मागंच गेलेली आहे अशी माहिती होती. त्याच्यावरून मग आम्ही 363 गुन्हा दाखल केलेला, म्हणजे जसं बाल अधिनियमनुसार लहान मुलांच्या बाबतीत हा गुन्हा दाखल करावा लागतो त्यानुसारच आम्ही दाखल केलेला होता. आणि त्याच्यामध्ये आमचं इन्व्हेस्टिगेशन चालूच होतं. बऱ्याच जणांकडे विचारपूस करणं, देन तिच्या नावाचे पॉम्पलेट्स करून सगळीकडे लावणं, व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवून मिसिंग यादी सगळ्या पोलीस स्टेशनना पाठवून आम्ही याच्यामध्ये माहिती घेतच होतो. तर आज अखेरमध्ये आपल्याला तिची बॉडी मिळालेली आहे आणि एका CCTV फुटेजमध्ये ती तिच्या शेजारच्या माणसाबरोबर, ज्याला ती भैया म्हणून बोलवायची, त्याच्याबरोबर जातानाचं एक CCTV फुटेज मिळालेलं आहे. तर फर्दर आम्ही त्याच्यामध्ये तपास करत आहोत. दरम्यान धनश्री ज्या परिसरातून गायब झाली त्या परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी तपासले असता धनश्री तिच्या शेजारी राहणाऱ्या एका 30 वर्षीय इसमासोबत जात असल्याचं आढळून आले. अपहरण, अत्याचार आणि खून झाल्याची शक्यता वर्तवली जाते. हिंजवडी येथे 2 मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला काही दिवस जातात तोच पुन्हा एकदा लहान मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे रोड रनर्स आणि ओव्हर रोम स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं असून मॅरेथॉनमध्ये 6 किलोमीटर, 10 किलोमीटर तसेच 21 किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा होणार आहेत. महावीर जैन विद्यालय सेनापती बापट रस्ता चतुर्शृंगी असा मार्ग असणार आहे. यावेळी धावपटू रामसिंग यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रविवार 7 ऑक्टोबर 2018 या तारखेला पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन पुणे रोड रनर्सवर ॲब्राम ह्या संस्थेमार्फत आपण करत आहोत. या मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरची धावस्पर्धा, त्याबरोबरच 10 किलोमीटरची धावस्पर्धा, ही ह्या दोन्ही स्पर्धा टाईम्ड असणार आहेत. याचा अर्थ याला वेळेचं त्याला एक टायमिंग चिप लावून तो ते धाव असणार आहेत, धाव शर्यत किंवा धावस्पर्धा असणार आहेत. त्याबरोबर 6 किलोमीटरची एक ड्रीम रन आहे, जी आपले पुणे रन असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. तसेच 10 आणि 21 किलोमीटर अंतराच्या विजेत्यासाठी 4 लाखांचं रोख पारितोषिक ठेवण्यात आले. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. त्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने पाळीव कुत्र्यांसह महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यासाठी आले होते, परंतु त्यांना गेटवर रोखण्यात आलं. प्रवेशद्वारावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरसेवकांच्या गाड्या तपासूनच सोडले जात आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रवेशद्वारावर रोखले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार आम्ही गाड्यांची तपासणी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. सर्च वॉरंट किंवा त्यांच्याकडे आदेश नसताना तुमच्या गाड्या तपासण्याचा प्रयत्न केला, काय प्रकार होता? ही खरं बाब खूप दुर्दैवी आहे. गेले 365 दिवस कधी गाड्या चेक केल्या जात नाही, त्यात सुद्धा नगरसेवकांच्या गाड्या प्रथम गेटवर चेक करत होते. शहरात कुठेही चेक पोस्ट लागलेलं नाही आहे. आम्हाला उत्तर दिले की आम्ही गाड्या चेक करतो, तर शहरात कुठेही नसताना पालिकेच्या गेटवरच का? आम्ही चोर आहोत का नगरसेवक आहोत? हां, या आयुक्तांनी विचार केला पाहिजे. आज जवळजवळ संध्याकाळी पाहिलं तुम्ही 8-9 सुद्धा गाड्या असतात, त्यावेळी चेक करत नाही. आमची तर मागणी 365 दिवस गाड्या तुम्ही चेक करून आज सोडा, ही आमची रास्त मागणी. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून वर्षाला 10 ते 11 हजार लोकांना कुत्री चावतायत. जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असताना पालिका प्रशासन आमच्यावर दादागिरी करत आहे. पालिकेची विश्वस्त असूनही पालिकेत सोडले जात नाही. महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी पोलिसांना हाताशी धरून दडपशाही दंडेलशाही करत आहेत. सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अशा घोषणा यावेळी दिल्या आहेत. गेले अनेक दिवस आम्ही या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात चर्चा करत असताना गेल्या सभागृहामध्ये सुद्धा मी कुत्रे आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी बराचसा अग्रेसिव्ह प्रकार झाला आणि सभागृह तहकूब झालं. सभागृहात तहकूब करत असताना आमची रास्त मागणी आहे की शहरामध्ये माझ्याकडे आकडेवारी आहे, जवळपास दर वर्षाला 10 ते 11 हजार लोकांना, म्हणजे साधारणतः मी 12-13 सालापासून मी माहिती काढली, तर दरवर्षी साधारणतः 10 ते 11 हजार लोकांना कुत्रे चावलेले आहेत. कालपर्यंत 5,700 कुत्रे लोकांना चावलेत. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न म्हटलं की सत्ताधारी दुसरा विषय काढून मूळ प्रश्नाला नेहमीच्या सवयीप्रमाणे बगल देत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आलंय. प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करते. महापालिका आयुक्तांनी तर आज कळसच केलाय, नगरसेवकांनाच गेटवर अडवण्यात आले. आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी तो नगरसेवकांच्या वतीनं प्रश्न मांडला. तो प्रश्न राष्ट्रवादीचा नव्हता, तर या शहरातील जनतेचा तो आवाज होता. प्रश्न असा होता की आम्ही मांडल्यानंतर तो प्रश्न राष्ट्रवादीचा झाला. मग भटक्या जी जनावरं आहेत ती फक्त राष्ट्रवादीच्याच वार्डमध्ये फिरतात का, प्रभागामध्ये फिरतात का? मग असं यांनी वर्गवारी करावी, मग आम्ही आमच्याच परिसरामध्ये आंदोलन करू. परंतु हे जे चाललेलं आहे ते अतिशय अज्ञानानं कारभार चालू आहे. कारभार कसा करायचा याचा त्यांना कुणालाही कसल्याही प्रकारचं दिशा नाही आहे. दिशाहीन सर्व सभागृह आहे. त्यांच्या नगरसेवकांनी देखील ही मागणी केली की आमच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचं असेल, जनावरं असतील, अनेक डुकरं असतील, अनेक प्रकारचे आता प्राणी हे काही नियम निघालेले आहेत, त्यांची आचारसंहिता आहे. ठीक आहे ना, त्या आचारसंहितेचा हे राहून त्यांनी कारवाई करावी.
पावसाने घेतलेली विश्रांती, कडकडीत ऊन, पहाटे पडणारी थंडी आणि या सगळ्यांच्या बरोबरीने शहरात उत्सवानिमित्त झालेली गर्दी यामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढलेला पाहायला मिळालाय. त्याचाच परिणाम म्हणून बुधवारी एकाच दिवसात 12 नवीन रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलंय. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे. बुधवारी एकाच दिवसात आरोग्य विभागाकडून 5,616 नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 211 रुग्णांना टॅमीफ्लू हे औषध देण्यात आले आहे. 33 रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यातील 12 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. विविध रुग्णालयांमध्ये 110 रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले असून त्यापैकी 55 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान या आठवड्यात मंगळवारी 7 तर सोमवारी 6 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचे समोर आले. पिंपरी चिंचवड शहरात सध्या हेलिकॉप्टरची चांगली चर्चा सुरू आहे. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या 10वी-5 युवकानं हेलिकॉप्टर बनवलं तर दुसरीकडे एका युवकाने हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याची घरच्यांची इच्छा चक्क लग्नात पूर्ण केली आहे. लग्नाचं वरात थेट हेलिकॉप्टरमधनं मांडवात पोचलंय. पुणे तिथं काय उन याची प्रचिती एका लग्नाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आली आहे. लग्नाचं वरात थेट हेलिकॉप्टर मधून आलंय. शिवले आणि गुंडरे कुटुंबातील हा विवाह सोहळा भोसरीत पार पडलाय. या विवाहासाठी शिवले यांचे पुत्र गणेश चाकणच्या महाळुंगे येथून भोसरीतील लग्नस्थळी हेलिकॉप्टर मधून आलेत. या निमित्ताने हेलिकॉप्टर मध्ये बसायची शिवले कुटुंबियाची हौस पूर्ण झाली आहे. गणेश हे शेती लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात. गणेश यांचा अच्युत गुंडरे हिच्याशी विवाह झालाय. या विवाहासाठी गणेश थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून अवकाशातून भोसरीच्या लग्न मांडवात उतरले. हेलिकॉप्टर उड्डाण करण्यासाठी त्यांनी पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं रितसर परवानगी देखील घेतली होती. लग्नाचं वराड हेलिकॉप्टरमधून आणण्यासाठी शिवलेना 2.25 लाख रुपये मोजावे लागले. हा शाही विवाह अशा पद्धतीने पार पडलाय. पती हा पत्नीचा मालक नसून महिलांना सन्मान दिलाच पाहिजे. महिलांना समान अधिकार असल्याचं, महिलांचा विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचं सांगत 497 रद्द करण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयात आज व्यभिचारासंदर्भात म्हणजेच विवाहानंतर शारीरिक संबंधाबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी झाली आहे. यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश DY चंद्रचूड आणि न्यायाधीश खानविलकर यांनी 497 कलम महिलांचा आधार राखणारे नसल्याचं सांगत ते रद्द केलंय. या कलमामुळे महिला या पुरुषाच्या हातातील खेळणं झाल्या होत्या, पण आता महिलांनाही सन्मान मिळालाय. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या FTII सोसायटी आणि नियामक मंडळ तसेच शैक्षणिक परिषदेच्या वर्षभरापासून रखडलेल्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळालाय. FTII सोसायटीवर चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचनांनुसार अभिनेत्री कंगना राणावत, ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेन्झोप्पा, भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यासह अनेक नामवंतांचा यामध्ये समावेश आहे. FTII नियामक मंडळावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या विविध विभागांचं कायमस्वरूपी सरकारी सदस्य 12 आणि कला क्षेत्रातनं निवडलेले नामवंत सदस्य 12. सध्या 12 सरकारी सदस्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित 12 बिगर सरकारी सदस्यांची निवड आणि नेमणूक झालीच नव्हती. राजकीय दबावातूनच काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली होती. या काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीने सत्तेचा फायदा घेण्याची सवय तुमचीच आहे असं सनसनीत उत्तर दिले. निवडणूक आधीच या दोन प्रमुख पक्षांच्या शहर शाखेत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपा नगरसेविकेचा पती आणि अविनाश बागवे यांच्यात वाद झाले. त्यावरून पोलीस फिर्याद करण्यात आली. त्यात भाजप पदाधिकाऱ्याला काहीही न करता पोलिसांनी अविनाश बागवे यांना मात्र संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत ठेवलं. राजकीय दबावातूनच हे करण्यात आलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्याला भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी उत्तर दिले. सत्तेचा फायदा घेण्याची सवय काँग्रेसचीच आहे अशी टीका करून गोगावले म्हणाले, बागवे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाले आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यावरून त्यांनी कायद्यानुसार योग्य अशीच कारवाई केली आहे. पुत्रप्रेमापोटी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे काहीही आरोप करत आहेत आणि ते निराधार आहेत असा दावा भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी केलाय. पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्र तपासणी आणि नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने BJ मेडिकल कॉलेज आणि ससून स्वरूपच्या रुग्णालयाच्या मदतीने 9 दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या 6 दवाखान्यांमध्ये नेत्र तपासणी करण्यात येते. याशिवाय कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ, मुकुंदराव लेले दवाखाना शनिवार पेठ या दवाखान्यांमध्ये 2 ठिकाणी डोळ्यांची तपासणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना नेत्रसेवेचा लाभ मिळवण्यासाठी पुणे महापालिकेच्या शहरातील 9 दवाखान्यांमध्ये पुढील 5 वर्षाकरता BJ मेडिकल कॉलेज ससून स्वरूपच्या रुग्णालय येथील नेत्रतज्ञांमार्फत रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांची ससून स्वरूप रुग्णालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
झाल्यामुळे भर उन्हात सिंहगड रोडवर पाणीच पाणी। महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराविरुद्ध 5000 विद्यार्थ्यांचा महामोर्चा। वैकुंठ स्मशानभूमीत पाहायला मिळाले अस्थींचे ढीग। आणि हिंजवडीमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा 7 वर्षाच्या मुलीवर बलात्काराने खून। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।